तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक पुणे महामार्गावर द्वारका चौक ते सिन्नर फाटा या मार्गावर विशेषतः उपनगर इच्छामणी सिग्नलवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी त्वरित मार्ग दुरुस्ती कार्य केले जावे अशी मागणी करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून युवा सेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते। शिवसेनेच्या व युवा सेनेच्या या आंदोलनाची महामार्ग प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून या ठिकाणी खड्डे बुजवून रस्ता डांबरीकरण करण्यात येत आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी प्रशासनाने सुरू केलेल्या दुरुस्ती कामाबद्दल दिलासा व्यक्त केला। ह्या नॅशनल हायवेवर आम्ही पुणे महामार्गावर जे आंदोलन केलं होतं उपनगर येथे, इथे युवा सेनेतर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं आणि युवा अतिशय आक्रमक झालेली होती। दीड दोन दोन फुटाचे खड्डे होते, अतिशय बिकट परिस्थिती होती आणि सतत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आणि बघून समाधानही वाटतं आहे की आज हे काम पूर्णत्वास जात आहेत। आम्ही अधिकाऱ्यांना वारंवार फोन केले, त्यानंतर आम्हाला पक्षामार्फत गडकरी साहेबांपर्यंत पण जावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी आमच्या कामाची आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि त्या दखलनंतर आज अधिकारी आपल्यासोबत उभे आहेत बडांगे साहेब आणि त्यानंतर या दखलनंतर आज उपनगर सिग्नलचं हे काम सुरू झालेलं आहे आणि एक समाधान व्यक्त करते की आज कुठेतरी आम्ही समाजसेवा केली। शिवसेना पक्षाने हा नुसता आक्रमक नसून हे समाजकार्यसुद्धा करतं। आम्ही बाळासाहेबांचे तत्त्व हे नेहमी धरलेले आहेत। आमचं 80% समाजसेवा आणि 20% राजकारण हे पूर्णत्वास आम्ही नेतोय आणि आज मला बघूनही समाधान वाटतं आहे की आज आम्ही पूर्ण काम केलं आहे। आज उपनगर ते नाही तिथे दत्त मंदिर बिटकोस स्पीड ब्रेकर जे पुणे हायवेवर जेवढे रस्ते खराब झालेले खड्डे ते सर्व भरण्यात आलेले आहेत, म्हणजे आमच्या एका आंदोलनाबरोबर पूर्ण रस्त्याचंच काम करण्यात आलेले आहे। यामुळे मी समाधान व्यक्त करते आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानते। जनमत मराठी न्यूज करता ब्युरोची फारार पाटील, नाशिक। जबाबदारी न्याय हक्काची।